नमस्कार मित्रांनो, डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज जेव्हा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 झालेला आहे, यामध्ये असे महिलांसाठी धडाकेबाज असे 10 निर्णय घेण्यात आलेले. ते कुठले निर्णय असणार आहे ते A to Z माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यामुळे व्हिडिओ आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक बटन प्रेस करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये जे निर्णय आले ते पाहूया. तर महिलांसाठी विविध योजनांसाठी मुलींना मोफत उच्च शिक्षण तसेच शैक्षणिक वर्षासाठी 2024-25 पासून अभियांत्रिक, वास्तुशास्त्र, औषधी निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशेत 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कुटुंबिक उत्पन्न असणाऱ्या तसेच इतर मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क ही परीक्षा शुल्क 100% प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे, असा हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. तसेच जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,983 घरांना नळ जोडणी पूर्ण राहिलेल्या तसेच 21,04,932 घरांसाठी कामे प्रगतीपथावर. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणारे. तसेच 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ भेटणार आहे. तसेच शिवमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून आता ते 25,000 रुपये करण्यात आलेले आहे. तसेच राज्यातील आरोग्य उपकेंद्रात स्तनवन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरण व साहित्यासाठी 78 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. तसेच रुग्णांची विशेषता व गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत नियान करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिकाही देण्यात आलेल्या आहेत, असा मोठा निर्णय झालेला आहे. तसेच 23-24 पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षा होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याद्वारे 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये तसेच दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपयाचा निधी हा देण्यात येणार आहे. तसेच 1 मे 2024 नंतर जन्मला आलेले व्यक्तीच्या नावाची नोंद ही शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव या क्रमांकाने येणे बंधनकारक असणार आहे. तसेच पीक ई रिक्षा 17 शहरातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य 80 कोटी रुपयाचा निधी हा प्रस्तुत करण्यात आलेला आहे. तसेच महिलांना लघु उद्योजकासाठी पुण्यश्लोक आहेला देवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महिला संमेलनासाठी राज्यात आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिलांना लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर व्याजाचा परतावा हा 10,000 रोजगार निर्मिती करून देण्यात आले, असे महत्त्वाचा निर्णय. तसेच पुढचा निर्णय लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनयती अभियानांतर्गत त्यांना 7 लाख नवीन गटाची स्थापना करून बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून ते 30,000 रुपये वाढ करण्यात येणार आहे. तसेच दुसरा महिला बचत गटांना उत्पादित केलेल्या वस्तू उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दिदी, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहेत, असा हा महत्त्वाचे निर्णय होते. अतिरिक्त संकल्प 2024-25 मध्ये झालेले आहेत. सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.